कृषी रस्त्याच्या उद्घाटनासाठी आपल्या तालुक्याचे माननीय पंडितजी पुतीकर साहेब आलेले आहेत. आडगाव वासियावर आडगावला आतापर्यंत साहेबांनी बरचसं काही दिलेलं आहे आणि आडगावकरांनी सुद्धा तेवढ्याच प्रति साहेबांवर प्रेम केलेलं आहे. आपल्या रस्त्याचा प्रश्न होता, रस्त्याचा प्रश्न तिथून धंद्यावर जाण्याचा रस्त्याचा प्रश्न होता, तो पण रस्त्याचा प्रश्न साहेबांनी सोडवला आणि जे काही आडगावकरांनी मागणी केली ती मागणी आतापर्यंत साहेबांनी पूर्ण केलेली आहे. आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने आज साहेब नांदेड जिल्ह्याचे खासदार झालेले आहेत आणि इथं बसलेल्या प्रत्येक माणसाने साहेब खासदार व्हावं यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आता आपल्यावर खूप मोठी जबाबदारी वाढलेली आहे. आज जिल्ह्याचे नेते साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने झालेले आहेत आणि आपल्या नेत्याचे जर हात आपल्याला बळकट करायचे असेल, आपल्या नेत्याला आपल्याला जर नांदेड जिल्ह्याचं नेतृत्व घ्यायचं असेल, आज विधानसभेचं वारं वाहू लागलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना विचार करावा लागणार आहे की आपल्या गावचा विकास कोण करू शकतो, आपल्या आडे अडचणीला कोण धावून येऊ शकतो. पावसाळ्यात साहेब म्हणतात छत्र्या जसे बऱ्याच होतात तसे नेते आता भरपूर निघालेले आहेत, पण आपल्या हाकेला हात देणारा माणूस कोण आहे, आपला माणूस कोण आहे, आपण हक्कानं कोणाकडे जाऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार आज आपल्याला करायचा. आतापर्यंत जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, आडगावकरांनी खंबीरपणे चिखलीकर साहेबांच्या पाठीशी राहिलेले आहेत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या विधानसभेत सुद्धा याच प्रमाणे आडगावकर साहेबांच्या पाठीशी राहतात. आपण विकासात जे जे मागितलं ते ते साहेबांना दिलेलं आहे आणि आज साहेबांवर वेळ आहे आणि साहेबांसाठी आपल्याला करून दाखवायचं. म्हणून आपल्या सगळ्या आडगावकरांना माझी विनंती आहे, मी तुमच्या बाजूचा शेजारचाच आहे. मी या सरकारमधून जिल्हा परिषदेचा उमेदवार होतो, मला सुद्धा तुम्ही मतदान केलेलं आहे, पण एक विचार करा की आज अंतेश्वरची संख्या किती आहे, 600 ते 700 आणि आज तिथं जवळपास या 5 वर्षांमध्ये आमदार साहेब असताना 65-64 लाख रुपयाचा घाटासाठी मला दिले. आज जवळपास 2.5 कोटी रुपयाचा रस्ता मंजूर केला आणि आज त्याचं टेंडर आहे. म्हणजे गाव किती छोटा असतं ते महत्वाचं नाही, त्या गावचा दळणवळणाची अवस्था झाली पाहिजे आणि माझं गाव सुधारलं पाहिजे ही भूमिका. त्यामुळं आपल्याला आपला विकास कोण करू शकतो ह्याच्यावर जास्तीचं लक्ष द्यायचं आहे. मी जास्तीचं न बोलता एवढीच विनंती करतो की आपण आपला नेता, आज आपला नेता जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रभर अशोक चव्हाणला पाडणारा कोण आहे हे बघण्यासाठी एवढी गर्दी म्हणजे आणि एवढं प्रेम साहेबांवर आहे की जेवढे आमदार झाले त्याच्या 10 पट एकट्या साहेबाला हरत जास्त झाले आणि हे हरत तुम्ही अनुभवणार नाही तर तुमचं प्रेम असल्यामुळे ते हरत पडलेले आहे. आपल्या माणूस धान्यावाग आहे, धान्यावाग आज साहेबांवर पूर्ण नांदेड जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि खरोखर आपल्याला लोकसभेमध्ये बघितलं आपण की आपण 68,000 जवळपास 68,000 बीड आपण लातूरच्या खासदाराला दिली आणि साहेबांनी सुद्धा तिथं नांदेडमध्ये असून एक दिवस वेळ नसेल तर आपण सगळ्यांनी फक्त साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही जे भेट दिलेली आहे त्याचं लातूरचे सुद्धा खासदार सार्थक केल्याशिवाय राहणार नाही. आता आपल्याला साहेबांना नांदेड जिल्ह्यात जास्तीचं फिरावं लागणार आहे.
जास्तीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार साहेबांना निवडून आणावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याकडे कदाचित हे भौमिक असल्यामुळे घर असल्यामुळे आणि आडगावला तर साहेबांनी स्वतःच गाव म्हणलेलं आहे, त्याच्यामुळे आपली आता जबाबदारी आहे की आपला साहेब जे कोणी उमेदवार देतात, जे कोणी कमळाचा फुल राहील, जो कोणी उमेदवार कमळाच्या फुलाचा राहील, त्याच्या आपल्याला पाठीशी राहून आपल्याला आपल्या गावची शान दाखवायची आहे.